नमस्कार मंडळी, महाराष्ट्र दौरा रेंज राईड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागील भागात आपण तळगड आणि कुडाची लेणी पाहिले, आता आपण लेण्यांपासून मांदाड खाडीवर लक्ष ठेवणाऱ्या आणखी एका किल्ल्यावर म्हणजेच घोसाळगडावर निघालो आहोत। जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर पटकन पाहून घ्या। त्याआधी जर तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर न चुकता सबस्क्राइब करा बरं का, आणि बाजूची घंटाही दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळतील। घोसाळे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव। गावातच हलका फुलका नाश्ता करून आम्ही गडाकडे कूच केली। गावातून गडाकडे निघताच वाटेमध्ये भवानी मातेचे मंदिर लागते। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 850 मीटर उंच असून गडाचा घेरा साधारण 15 ते 16 एकर आहे। गडावर प्रवेश करताच ढासळलेल्या मुख्य दरवाजापाशी दोन शरभ मूर्त्या आढळतात। वीरगड युवा प्रतिष्ठानचे काही शिलेदार गडावर संवर्धन कार्य करत होते। अशा लोकांमुळेच थोडा थोडा का होईना आपला इतिहास जपला जातो। दरवाजापासून थोडं पुढे गेल्यावर चोर दरवाजा आढळतो। तसेच पुढे गेल्यास दारुगोळा कोठारही दिसते। दरवाजापासूनची डावीकडची वाट पाले किल्ल्याकडे जाते। एके ठिकाणी दहीमध्ये खांबटाके खोदलेले आहेत। पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जे 12 किल्ले स्वतःकडे ठेवले त्यात घोसाळगडही होता। यावरून किल्ल्याचे महत्त्व कळते। हा किल्ला पूर्वी निजामाच्या ताब्यात होता। महाराजांनी घोसाळगड जिंकून त्याचे वीरगड असे नामकरण केले। बाले किल्ल्याकडे जाताना वाटेत एक तोफ लागते। बाले किल्ल्यावरून संपूर्ण परिसर दिसतो। बाले किल्ल्यावरून पुन्हा मुख्य दरवाजाकडे परतावे। दरवाजाच्या उजवीकडून जाणारी वाट घोसाळगड माचीकडे जाते।
गडाच्या तटबंदीत शिवकालीन शौचालयाचे नमुने आहेत. मातीच्या शेवटच्या टोकास बुरुज आहे. बुरुजावरून विहगम दृश्य नजरेस पडतात. मजबूत बुरुजावरून भेदक बाले किल्ल्याचे रूप नजरेत साठवून आम्ही गड उतार व्हायला सुरुवात केली. रोह्यातल्या बारटक्क्यांच्या खानावळीतल्या जेवणावर ताव मारून आम्ही बिरवाडीकडे निघालो. बिरवाडी हे पायथ्याचे गाव. गावातून किल्ल्यात जातानाच वाटेत भवानी मातेचे मंदिर लागते. पश्चिमाभिमुख दरवाजा आजही सुस्थितीत आहे. बिरवाडी किल्ला लहान असल्याने अर्ध्या तासामध्ये पूर्ण पाहून होतो. पश्चिमाभिमुख दरवाजाने प्रवेश केल्यास मंदिराच्या वाटेने गड उतार होता येते. मंदिराच्या मागच्या बाजूस महाराजांचा पुतळा आहे. मंदिराच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. किल्ले बिरवाडी नंतर आम्ही मोर्चा वळवला तो थेट उरले किल्ल्याकडे. उरले किल्ल्यावर गावातून आणि दीपस्तंभ म्हणजेच लाईट हाऊस जवळून असे दोन्ही मार्गाने जाता येईल. हा किल्ला जेवढा सुंदर आहे तेवढा त्याचा इतिहास रंजक आहे. म्हणून तर मुद्दाम वाटवाकडी करून आम्ही अलिबाग तालुक्यात शिरलो. समुद्राजवळचे किल्ले सृष्टी सौंदर्याच्या बाबतीत थोडे उद्वेष ठरतात. उरलई पण त्यापैकीच एक. मंडळी, रेंज राईड ही कल्पना रंजक वाटत असली तरी शारीरिक कस पाहणारी आहे. आमच्या रेंज राईडमध्ये 500 किलोमीटरचा पल्ला 22 तासात गाठला गेला. त्यात रोहा परिसरातले 4 किल्ले आणि 1 लेणी पाहता आली. तुम्ही रेग्युलर ट्रेकर आणि रायडर असाल तरच हा प्रकार ट्राय करा किंवा एखा दुसरा किल्ला कमी करा अशी सूचना मुद्दामच देतो. मग मित्रांनो, तुमची गँग घेऊन कधी निघताय? तुमच्या रेंज राईडबद्दल आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.